आषाढ़ी वारी के लिए शेगांव से पंढरपुर की संत गजानन महाराज की पालखी यात्रा ने आज सुबह करीब 10 बजे उस्मानाबाद शहर में प्रवेश किया। भगवान विट्ठल के लिए पंढरपुर रवाना हुई पालकी के जुलूस का नगर परिषद के प्रशासनिक अधिकारी हरिकल्याण यलगट्टे ने स्वागत किया। शेगांव से पंढरपुर की संत गजानन महाराज की पालखी यात्रा का उस्मानाबाद में स्वागत किया गया। उसके बाद जिला पुलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी ने जिला पुलिस अधीक्षक कार्यालय के सामने अपनी पत्नी से शिष्टाचार भेंट की। इस अवसर पर अपर पुलिस अधीक्षक नवनीत कावत सहित पुलिस अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित थे। उधर जिला कलेक्टर कार्यालय के सामने जिला कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर ने उनका स्वागत करते हुए कहा कि जिले में खूब बारिश हो और किसान खुश रहे। इस अवसर पर रेजिडेंट कलेक्टर श्री स्वामी, जिला मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल गुप्ता, जिला कृषि अधीक्षक महेश तीर्थकर, मुख्य कार्यपालन अधिकारी हरिकल्याण यालगट्टे उपस्थित थे। आषाढ़ी वारीच्या निमित्तानं संत श्रेष्ठ गजानन महाराजांची जी पालखी आहे ती आज उस्मानाबाद शहरामध्ये आहे। नगरपालिकेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे। या निमित्ताने वारीचं पुण्य आम्हाला जिल्हा प्रशासनाने लाभतं त्या दृष्टीने आम्ही पालखीचं दर्शन आत्ता घेतलेलं आहे। सध्या जिल्ह्यामध्ये आपली पेरणीची स्थिती सध्या बिकट आहे, कारण अजून पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला नाही आहे। शेतकऱ्यांना विभागाने सांगणंही आहे की 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये। मात्र जितका पाऊस लांबतोय तितकं शेतकऱ्यांच्या आणि अगदी जिल्हा प्रशासनाच्या मनातही एक धाकधूक आहे। त्यामुळं या वारीच्या निमित्तानं विठुरायाच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना करतोय की पाऊस पुरेसा पडावा आणि आबादाने होऊ दे असं जे म्हणतो आपण, तसं यावर्षी शेतकऱ्याच्या घराचं धान्याचं कोठार भरलं जावं एवढीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना। कोरोनाही वाढतोय, कोरोनाच्या बाबतीमध्ये लसीकरण आपल्या जिल्ह्यातलं 80% पुढं गेलेलं आहे, त्याच्यामुळं केसेस एकदम वाढणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे। मात्र दुसऱ्या लसीकरणाचं जे पर्सेंटेज आहे ते अजूनही 35% लोकांनी दुसरी लस घेतलेली नाही आहे। त्याच्यामुळं आमचं निवेदन आहे की मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्या। एकदा लसीकरण करून घेतल्यानंतर गंभीर आजाराची शक्यता कमी झालेली आहे, त्यानुसार सगळ्यांनी काळजी घ्यावी। आणि खतं आणि धान्याच्या बाबतीत अजून एक निवेदन करायचं आहे की खतं आणि धान्याचा काळा बाजार होतोय किंवा अधिक भावानं विक्री होतीये अशी जर कोणाकडे तक्रार असेल तर ती थेट माझ्या कार्यालयात पण देऊ शकता किंवा जिल्हाधीक्षक कृषी यांच्या कार्यालयातही आपण देऊ शकता। प्रत्येक तक्रारीची दखल घेण्याचा आमचा प्रयत्न आहे।